शिवसेना नेता आनंद दिघे की जीवनी पर बनी फिल्म धर्मवीर आज रिलीज हो गई। स्थानीय शिवसेना नेता विजय चौगुले की पहल पर आज सैकड़ों शिवसैनिकों और समर्थकों को यह फिल्म दिखाई गई। शिवसैनिकों के लिए खास तौर पर शो बुक किया गया था। विजय चौगुले ने कहा कि धर्मवीर आनंद दिघे की बायोपिक शिवसैनिकों के लिए प्रेरणादायी है। देखिए जल क्या थाने के दिग्गज शिवसेना नेता आनंद दिघे की बायोपिक धर्मवीर रिलीज हो गई है। आज पहले शो के दौरान थिएटर के बाहर शिवसैनिकों का बड़ा हुजूम देखने को मिला। मुंबई में शिवसेना नेता विजय चौगुले की पहल पर सैकड़ों शिवसैनिकों और पत्रकारों को धर्मवीर फिल्म दिखाई गई। कोपरखेरने के बालाजी थिएटर में फिल्म का प्रीमियर देखने के बाद शिवसेना नेता विजय चौगुले ने कहा कि धर्मवीर आनंद दिघे की बायोपिक शिवसैनिकों के लिए प्रेरणादायी है। उन्होंने फिल्म निर्माताओं की सराहना करते हुए और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। खरं पहिलं तर आम्ही जो आमचा भविष्यकाळ बघतो तो भविष्यकाळ आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून बघत असताना आम्हाला वाटलं नाही की आज जो पिक्चर बघितला असताना जे पिक्चरामधल्या काही आठवणी या भूतकाळातल्या आठवणी होत्या, पण आम्हाला वाटलं की खरोखरच आज आम्ही दिघे साहेबांबरोबर आहोत आणि दिघे साहेबांबरोबर राहून आम्ही आज काम करत आहोत। जी पदं मिळालेली आहेत ती जी पदाचा भोग आणि उपभोग यामध्ये जो दिघे साहेबांनी या पिक्चरमधून त्यांनी दाखवण्यात आलं आहे की कारण हा आपल्याला उपभोग घेत असताना आपण सर्वसामान्य जनतेची कदर करावी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जनतेसारखा वावरत राहावं हे दिघे साहेबांनी आणि चार शब्दांनी शिवसेनेने जे शिकून दिलेलं आहे आणि हिंदू ह्या या धर्माचा अर्थ हे साहेबांच्या माध्यमातून समजलं आणि आजचा खरोखरच पिक्चर हा असा पिक्चर आहे, चित्रपट आहे की बायोग्राफी भरपूर पाहिलं पण आज जी साहेबांची जी बायोग्राफी आज जी पाहिली ते त्या माध्यमातून असं वाटतं की दिघे साहेब अजूनही राहिले पाहिजे ते आमच्यामध्ये आणि दिघे साहेबांनी आज मुख्यमंत्री आमचे उद्धव ठाकरे साहेब आहेत असंच उद्या दिघे साहेब असते तर आज महाविकास आघाडी अशी आम्हाला परिस्थिती दोन्ही तिन्ही पक्षांना घेऊन आज जे शासन आहे मला नव्हतं दिघे साहेब असते तर मला वाटत हे नसतं की समजलं वाटलं नसतं की स्वतःच्या ताकदीवरती शिवसेनेचा मुख्यमंत्री असता आणि हे असंच जी दिघे साहेबांची शिकवण आहे ही शिकवण अशी ज्या बाळासाहेबांच्या नंतर दिघे साहेबांनी दिलेली जी शिकवण आहे ही शिकवण जर अशीच राहिली तर भविष्य काळामध्ये स्वबळावर शिवसेना आल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।